हॅलो, आज आपण इथे UTM मध्ये स्टेटमेंट विभाग 31 पर मिनिट कसा सॉल्व करावा याची माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम ॲप्लिकेशनवर डबल क्लिक करून ती सुरू करावी. प्रथम लॉग इन पेज ओपन होईल. दिलेली माहिती भरावी, जसे यूजर नेम, WBM, लँग्वेज. त्यानंतर स्टार्ट बटनवर क्लिक करावे. लॉग इन केल्यानंतर स्टेटमेंट विभागात जावे. दिलेले सर्व इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्यावीत. त्यानंतर एक्झरसाइज स्टेटमेंट सिलेक्ट करून स्टार्ट बटनवर क्लिक करावे. या विभागासाठी गुण 10 व वे 20 मिनिटे आहेत. प्रश्न स्क्रीनवर डाव्या बाजूला दिसेल. दिलेल्या मार्गदर्शनपर सूचनांचा अवलंब करून परीक्षार्थीने उजव्या बाजूला असलेल्या आन्सर शीटमध्ये स्टेटमेंट जसेच्या तसे टाईप करायचे आहे. टाईप करताना काही चुका झाल्या तर विद्यार्थी त्या दुरुस्त करू शकतो. क्वेश्चन शीटच्या एक्सेल शीटमध्ये असेल त्याचप्रमाणे आन्सर शीटच्या एक्सेल शीटमधील सेलमध्ये स्टेटमेंट टाईप करणे आवश्यक आहे. या प्रात्यक्षिकमध्ये B3 या सेलमध्ये स्टेटमेंट सुरू झाले आहे. संपूर्ण स्टेटमेंट टाईप करून घ्यावे. फिगर्स टाईप करत असताना 1000 सेपरेटर दाखविण्यासाठी कीबोर्डवरील कॉमा वापरावे. या बाबीसाठी परीक्षेत फॉर्मॅटिंग टूलचा वापर करू नये याची कृपया विद्यार्थ्याने नोंद घ्यावी. प्रश्नात जर मराठी अंक असतील तर विद्यार्थ्याने QWERT वर असणाऱ्या अंकांचा वापर करून मराठी अंक टाईप करावे. फिगरमध्ये इंग्लिश डिजिटसाठी उजव्या बाजूला असलेल्या न्यूमरिक कीपॅडचा वापर करावा. स्टेटमेंट 31 पर मिनिटचे फॉर्मॅटिंग कसे करावे याचे प्रात्यक्षिक येथे देत आहोत. हेडिंगला मर्ज अँड सेंटर कमांड अप्लाय करावी. हेडिंगला बोल्ड आणि अंडरलाईन करावे. तसेच स्टेटमेंट हेडिंगला हॉरिझॉन्टल सेंटर अलाइनमेंट अप्लाय करावी. स्टेटमेंट कॉलम हेडिंगला सिलेक्ट करून बोल्ड अप्लाय करावे. तसेच स्टेटमेंट कॉलम हेडिंगला हॉरिझॉन्टल सेंटर अलाइनमेंट अप्लाय करावी. ज्यामध्ये स्टॅटिस्टिक असते त्या तिन्ही कॉलमचे विड सारखी करणे आवश्यक आहे. त्यांना सिलेक्ट करून त्यांचे विड आवश्यकतेनुसार सारखी करून घ्यावी. तसेच बाकी कॉलमचीही विड आवश्यकतेनुसार करून घ्यावी. आता सिरीज 1 ते 8 सिलेक्ट करून त्यांना हॉरिझॉन्टल सेंटर अलाइनमेंट अप्लाय करावी. त्यानंतर मेन हेडिंग सोडून सर्व रोज सिलेक्ट करून ऑल बॉर्डर अप्लाय करावी. संपूर्ण स्टेटमेंट सिलेक्ट करून त्याची वर्टिकल अलाइनमेंट सेंटर करावी. संपूर्ण स्टेटमेंट टाईप करून झाल्यावर व्हेरीफाय करून घ्यावे. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करावे. येथेही आर यू शुअर यू वॉन्ट टू एंड द प्रॅक्टिस टेस्ट असा कन्फर्मेशनसाठी पॉपअप ओपन होईल. कन्फर्म असल्यास यस बटनवर क्लिक करावे. अशा प्रकारे आपल्याला रिझल्ट दिसेल. स्टेटमेंट विभागातनं बाहेर येण्यासाठी क्लोज बटनवर क्लिक करावे.